तीन महिन्यापूर्वी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक झाली होती आणि ती निवडणूक आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून लढलो आणि एके दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब हे कोल्हापूरमध्ये होते आणि ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना माझ्या वडिलांचे राजे क्षीरसागर साहेबांचे आणि त्यांचे विधिमंडळातील संबंध असल्यामुळे त्यांना आम्ही घरी जेवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आपले पालकमंत्री माननीय आमदार बंटी पाटील साहेब उपस्थित होते, माननीय खासदार विनायक राऊत साहेब, माननीय शिवसेना संपर्कप्रमुख माननीय अरुण दुधवडकर साहेब उपस्थित होते. हे सर्वजण घरी जेवणासाठी आले होते आणि या निमित्तानं काल ज्यावेळेला शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी पार पडला त्यावेळेला माननीय खासदार विनायक राऊत साहेबांनी अत्यंत खालच्या दर्जेला जाऊन राजे क्षीरसागर साहेबांवर टीका केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते ज्या ठिकाणी आमच्या घरी जेवायला आले त्याचं बिल बंटी पाटील साहेबांनी भागवलं आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीनं सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो. आयुष्यातील 35-36 वर्ष ज्या कार्यकर्त्यांना या पक्षासाठी अर्पण केले त्या कार्यकर्त्यावर तुम्ही अशा पद्धतीने टीका करता हे नक्कीच तुम्हाला शोभत नाही राऊत साहेब. आज हे बिल देखील मी या ठिकाणी इथं घेऊन आलेलो आहे. हे बिल त्यांना आम्ही इथं स्पीड पोस्टनं पोस्ट करत आहोत आणि कदाचित येणाऱ्या घरी येणाऱ्या एखाद्या गृहस्थाला एखाद्या अतिथीचा आपण सन्मान करतो, त्याला चांगल्या पद्धतीचं जेवण करतो, त्या अन्नदात्याचा तुम्ही आज ज्या पद्धतीनं अपमान केला आहे हा अपमान नक्कीच तुम्हाला भविष्य काळात लक्षात येईल. आणि हे जे बिल आहे ते मी त्यांना हे जे अयोध्या हॉटेलचं बिल आहे ते त्यांना या ठिकाणी मी स्पीड पोस्टनं पाठवून देत आहे आणि हे बिल स्पीड पोस्टनं पाठवून आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीनं खासदार विनायक राऊत साहेबांचा निषेध करत आहोत.